नमस्कार, अर्चनाज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे, आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरो मोहरी, लाल तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, धने पावडर, आमचूर पावडर, हिंग, कसुरी मेथी, आलं लसणाची पेस्ट, टमाटर प्युरी घेतलेली आहे, कांदा मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे, कढीपत्ता, लाल मिरची, तमालपत्र आणि कोथिंबीर, मैदा, दही, बेकिंग सोडा, रवा, तेल आणि पाणी। छोले मी रात्रभर भिजू टाकलेले होते, दोन तीन पाण्याने आता त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण कुकरमध्ये त्याच्या 4 ते 5 शिट्या होतपर्यंत आपण त्याला शिजवून घेऊ। आता आपण भटुरेची तयारी करून घेऊ। 2 कप मैदा घेतलेला आहे, 3 चम्मच रवा, चिमूटभर खायचा सोडा आहे तो घ्यायचा आहे, मीठ 1/2 चम्मच, 3 चम्मच दही घेतलेला आहे, 1 चम्मच तेल घेतलेलं आहे। हे छान मिक्स करून घेऊ आपण। हे आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहे मी। छान मळून झालेलं आहे आपलं। त्यानंतर मी थोडं तेल वरतून टाकून घेते आहे, जेणेकरून आपला उंडा कोरडा पडायला नको, थोडा सॉफ्टच राहायला पाहिजे। आता आपण हे 1 तास झाकून ठेवून देऊ। कुकर गॅसवर ठेवलेला आहे, आता आपण त्याच्यामध्ये छोले बनवून घेऊ। 3 ते 4 चम्मच मी तेल टाकणार आहे, जिरो मोहरी टाकून घेऊ त्यामध्ये, लाल मिरची आणि तमालपत्र, 3 मोठे कांदे घेतलेले होते त्याला मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे मी, ते टाकून द्यायचं आहे। आता कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट, कांदा आणि आलं लसणाची पेस्ट हे छान ब्राऊन होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्याचा जोपर्यंत कच्चपणा जात नाही तोपर्यंत आपण ते शिजवून घेऊ। गॅसचा फ्लेम मी लो मिडियम करून घेतलेला आहे, कुकरचं झाकण मी लावून घेते आहे आणि आपल्याला 1 मिनिट होऊ द्यायचं आहे। ते 1 मिनिट झालेलं आहे, दीड चम्मच मी तिखट घेतलेलं आहे, 1/2 चम्मच हळद, धने पावडर 1 चम्मच, हिंग 1/2 चम्मच, आमचूर पावडर 1/2 चम्मच, 1/2 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे। तर हे सगळं मिक्स करून घेते मी। मसाले छान मिक्स झालेले आहे। आता टमाटर प्युरी टाकून घेते मी। टमाटर प्युरीसाठी मी 2 टमाटर घेतलेले आहे, हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। 2 मिनिटासाठी झाकून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झाले आहे, छोले टाकून घेऊ यामध्ये। छोले छान मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये। 1/2 ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे, मीठ टाकतोय आपण, पुन्हा मिक्स करते। कसुरी मेथी आहे ती टाकायची आहे, छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता कुकरचं झाकण लावून घेते आणि त्याची आपण 1 शिट्टी काढून घेऊ। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। 1 तास झालेला आहे, भटुरेचं पीठही आपलं तयार आहे। एकदा त्याला छान मळून घेते, अगदी मऊ असं पीठ तयार झालेलं आहे आपलं। आता आपण याचे गोळे करून घेऊ। अशा प्रकारे उंडे तयार करून घेतलेले आहे। असा उंडा घ्यायचा आहे, थोडं त्याला
गोल करून घेते। मैदा घेतलेला आहे, त्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे। पातळ लाटायचा नाही आहे, जाडसरच करायचं आहे। अशा प्रकारे तेल छान गरम झालेलं आहे, बटुरे त्याच्यामध्ये सोडून घेतो आपण। पलटवून घेते, भटुरा छान फुललेला आहे आपला, काढून घेऊ आपण। छोले पण आपले तयार आहे। मस्त झालेले आहे, कलर पाहू शकता तुम्ही। यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ। तयार आहे आपले छोले भटुरे। कसे वाटले हे कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे नवीन व्हिडिओ बघू शकाल। धन्यवाद।